आणि अजून एक आता भांडण लावण्याच्या प्रक्रियेत आहे, म्हणजे राज्यसभाची चौथी जागा की सहावी जागा ही छत्रपती शाहू महाराजांना द्यावी, जेव्हा ह्या कार्ट्याला स्पष्ट माहिती आहे की माजी खासदार छत्रपती संभाजीराजे जे स्वराज्य नावाचा पक्ष चालवतात त्यांचं नाव खासदारकीसाठी सातत्याने चालत आहे, पण त्याच्याच घरात त्यांच्याच घरात जायचं आणि त्यांच्याच वडिलांचं नाव चालवायचं आणि छत्रपती घराण्यामध्ये पण वाद लावायचे अशा पद्धतीचं घाणेरड गलिच्छ राजकारण हा संजय राजाराम राऊत आज पण करतोय. एवढं ह्याला जेवढं चार हात लांब ठेवू, आज स्वतःच्या पनवती वृत्तीचा खापर आणि आदरणीय मोदी साहेब आणि आदरणीय अमित शाह साहेब आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर फोडू नये. इलेक्शन कमिशन हे नुसतं पक्षाच्या त्यांनी आमदारकीची आणि खासदारची संख्या बघितली नाही, पण आज तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये जावा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही जिल्हाध्यक्षाला विचारा, जे काल आदरणीय अधिकाऱ्यांनी पण सांगितलं, तर तुम्हाला तिथेही कळेल त्या त्या जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना नेमकं कोणाबरोबर आहे हे तुम्हाला निश्चित पद्धतीने खुल्या डोळ्यांनी कळेल. पण ज्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या मालकाचा पक्ष संपवला तो दुसऱ्याच्या बद्दल बोलण्याची त्यांनी हिंमत करू नये. आणि शेवटी अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा ह्याचं उत्तर अकेला देवेंद्र फडणवीस ही काफी आहे हे आमच्या ताईला काल निश्चित पद्धतीने कळलं असेल एवढं त्या निमित्ताने सांगितलं. नेत्यावरून संजय राऊत म्हणतायत की मोदी शहा या दोन नेत्यांना महाराष्ट्राचा राग आहे, त्यांना बदला घ्यायचा आहे असं सिद्ध झालं आहे, महाराष्ट्राचा सूड घेतला हे दिसून आलं. महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कोणी खरा अर्थाने राखला असेल तर ते आदरणीय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब आहे. ह्याचं कारण असं आहे की 2019 ह्याच महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला च्या बाजूने कौल दिला होता की तुम्ही 2019-24 पर्यंत आम्हाला राज्य करा, राज्यकर्ते व्हा, पण महाराष्ट्राच्या जनतेचा मनाच्या विरुद्ध जाऊन महाविकास आघाडी नावाच्या एक गद्दारांचा कारखाना तयार केला आणि त्या सावलीतून बाहेर काढून आज महाराष्ट्राची अस्मिता खऱ्या अर्थाने कुणी टिकवली असेल तर आमचे मोदी साहेब आणि आमचे अमित शाह साहेबांनी टिकवलेली आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या कौलाचा खऱ्या अर्थाने सन्मान हे आमच्या दोघांनी केलेला आहे. म्हणून ह्या सूर्याजी पिसाळ म्हणजे हा संजय राजाराम राऊत खरं म्हणतात त्या महाराष्ट्राचा सूर्याजी पिसाळ आहे, त्यांनी मोदी साहेब आणि शाह साहेबांना बोलून स्वतःचे आखलेचे कार्य करू नये. फडणवीस यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणतात की फडणवीस यांच्यासारख्या वृत्तीमुळे देशावर ब्रिटिशांनी राज्य केले. मुघलांच्या वंशजांनी आणि औरंगाबादच्या पिल्लावळांनी आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वर बोलण्याची हिंमतच करू नये. अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा हे ह्यांच्याच ताई बोलायच्या आणि आज अकेला देवेंद्र फडणवीस ही काफी आहे अशी बोलण्याची वेळ कालपासून आलेली आहे. म्हणून तुम्ही देवेंद्र फडणवीसजींना पहिल्या दिवसापासून ओळखलं असत तर आज ओसाड गावाच्या पाटील म्हणण्याची वेळ आली नसती. तर मला नांदलं तर नितीन सरदेसाई संदीप देशपांडे गेल्या 8 दिवसात सागर आणि वर्षाची सारखी वारी करतायत. शिंदेगड भाजप आणि मनसे युती लोकसभेला होण्याची चर्चा आहे आणि भाजपचे केंद्रीय पक्ष सचिव सुद्धा त्याला पॉझिटिव्ह असायचं. बघा, हिंदुत्वाच्या नावाने आणि हिंदुत्वाच्या विचाराचे जेवढे पक्ष आहेत
कारण का आदरणीय राजसाहेब ठाकरेंचं मूळ डीएनए त्या हिंदुत्वाचा आहे आणि हिंदुत्वाच्या विचाराचे जेवढे पक्ष आहेत ते उद्या जर एकत्र येत असतील तर त्याचं स्वागतच आहे, त्याच्यामध्ये तक्रार करण्याचं कारण नाही. पण आता पक्षश्रेष्ठी आमचे काय निर्णय घेतील हे सगळ्या गोष्टी त्याच्यावर आहेत. शेवटी ते जे उद्या अगर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बरोबर घेतलं तर आम्ही सगळे जण खांद्याला खांदा लावून त्यांच्यावर काम करू आणि हिंदुत्वाला मजबूत करू. नाही पण या हिंदुत्वाला नाव मजबूत करण्याबरोबर भाजप त्याचबरोबर शिंदेगड शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि जर आली तर मनसे असं म्हणून जागा वाटपाचा पिढा होणार नाही का आपल्याला? शेवटी जेव्हा दोन पक्ष तीन पक्ष किंवा एकत्रित आपण कोएलिशनचं आपण राजकारण जेव्हा करतो तेव्हा काही गोष्टी आव्हानात्मक असतातच कसोटीचे असतातच. शेवटी आमच्या पक्षश्रेष्ठीची एक काही कला आहे त्यांच्यामध्ये पण काही कला गुण नाही की सगळ्यांना एकत्र घेऊन आज एनडीए सारखा मोठं वटवृक्ष मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय यशस्वी पद्धतीने सुरूच आहे. रोज नवीन 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 पक्ष एनडीए मध्ये येत आहेत. आज मी ऐकलंय की लवकरच उत्तर प्रदेशमधून पण गोड बातमी येणार आहे. राहुल गांधींची एंट्री झाली तर उत्तर प्रदेशमधून गोड बातमी येणार. म्हणून मला असं वाटतं की आमचे पक्षश्रेष्ठी सगळ्यांना समाधानी ठेवून एकत्र येऊन एनडीए नावाचा आमचा हा पूर्ण जो काही आहे गाडी आहे ती अतिशय सुसाट चालू. गावछेदो अभियानात आपण सहभाग घेणार आहोत. नेमकं गावछेदो अभियानाचं काय महत्व आहे? आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांची ही मूळ संकल्पना आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावाकडे जाऊन गावामध्ये जे मोदी साहेबांनी गेली 10 वर्षांमध्ये मोदी सरकारकडून सुरू झालेल्या ज्या योजना आहेत त्याचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांशी जाऊन संवाद साधावं, निवासासाठी त्यांच्याकडे जावं, गावामध्ये कार्यकर्त्यांची असो किंवा त्या त्या धार्मिक स्थळांना आणि वेगवेगळ्या बैठका घ्याव्या या दृष्टिकोनातून हा गाव चलो अभियान आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आज आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक गावामध्ये फिरत आहेत आणि हे गाव चलो अभियान सिंधुदुर्गामध्ये यशस्वी पद्धतीने पार पाडतायत हे मी निश्चित पद्धतीने काल दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की उद्धव ठाकरेंनी मंत्रीपदासाठी माझ्याकडे 1 कोटी रुपयाची मागणी केली, मी त्यांना 1 कोटीचा चेक दिला होता तरी देखील मी त्यांची जी मागणी होती ती पूर्ण करू शकलो नाही म्हणून माझं मंत्रिपद कापलं. मी त्यांच्या गोष्टीशी समर्थ म्हणजे मला त्याच्यामध्ये समर्थ आहे म्हणजे त्यांना ते जे बोलतात त्याला मला मला खरं वाटतंय. त्याचं कारण असं आहे कारण उद्धव ठाकरे हे पदांसाठी पैसे घेतात हा आरोप 2004 आदरणीय राणे साहेबांनी पहिल्यांदा रंगशारदामध्ये केलेला. रंगशारदामध्ये जेव्हा शिवसेनाची बैठक झालेली तेव्हा आदरणीय राणे साहेबांनी विधानसभेसाठी एवढे पैसे, लोकसभेसाठी एवढे पैसे, जिल्हा प्रमुखांसाठी एवढे पैसे हे उद्धव ठाकरे कसे घेतात हा रेट कार्ड जाहीर करून दाखलेला. म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीने अगर दीपक केसरकर जी बोलत आहेत आणि ते तर बोलतात मी व्हाईटनी चेक दिलेला आहे म्हणजे आता उद्धव ठाकरेच्या लोकांनी ह्याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलं पाहिजे की तो व्हाईटचा जो चेक गेलेला आहे जो अकाउंटमध्ये 1 कोटी गेलेला आहे हे दिसणार आहे ते तर कोण मिटू शकणार नाही. म्हणजे उद्धव ठाकरे पदांसाठी आणि आमदारकीसाठी पैसे घेतात ह्याच्यावर दीपक केसरकरजींच्या स्टेटमेंटमुळे शिक्कामोर्तब झालेला आहे. म्हणजे उद्धव ठाकरे हा भिकाऊ माणूस आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. कोकण दौऱ्यावरून गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये असं म्हटलंय की कोकणात गेल्यानंतर माझं कुटुंब माझ्यासोबत आहे की नाही हे पाहण्यासाठी मी कोकणात गेलो होतो मात्र दिल्लीचं हुकुमशहाचं तख्त भगोवादळ उकळून जावे हे मला कोकणात दिसलं. उद्धव ठाकरे स्वतःच कुटुंब घेऊनच नुसतं इथे आलेले पण कोकणातली जनता आता त्यांना कुटुंब मानत नाही हेच त्यांच्या सभेतून आम्हाला दिसलेलं आहे. कारण का कुठल्याच सभेमध्ये त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. कणकवलीची सभा मोठी करून दाखवली पण मूळ कणकवलीकर त्याच्यामध्ये किती होते हा संशोधनाचा भाग आहे आणि बाकी सगळं तर कॉर्नर सभा झालेली आहे. म्हणून स्वतःच्या कुटुंबियाच्या पलीकडे कोकणाच्या कुटुंबिया कोकणाच्या जनतेने आता उद्धव ठाकरेला कुटुंबीय मानत नाही ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल.